महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरशः स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा बुधवार दिनांक 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 1 मे 2021 पर्यंत हे कडक निर्बंध लागू मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. अनावश्यक फिरणाऱ्यांना चोप बसविण्यासाठी पोलीस आरोग्य यंत्रणांनी नामी शक्कल लढवली आहे. अनावश्यक फिरणाऱ्यांची खामगाव शहरात थेट कोविड टेस्ट करण्यात येत आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या जवळ असलेल्या गांधी बागीच्यामध्ये पोलिसांच्या माध्यमातून आरोग्य विभागाची धडक कारवाई सुरू आहे. अनावश्यक फिरणारा आढळल्यास त्यांची त्वरित रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. राज्यात वाढत असलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध व रात्रीची संचारबंदी व वीकेंड लॉकडाऊन लागू केलेला आहे. तरीही विनाकारण काही नागरिक बाहेर फिरताना दिसतात. त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी खामगाव पोलीस पालिका प्रशासन आणि आरोग्य विभागाने एक अनोखी शक्कल लढवली. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची ऑन द स्पॉट अँटीजेन टेस्ट करण्याची मोहीम सुरू केली आहे. मला काही होत नाही, कोरोना वगैरे काही नाही, किती भीतोस, काही होत नाही असं म्हणणाऱ्यांची बरीच संख्या ठिकठिकाणी आहेच. या लोकांचा त्रास प्रशासनावर पडत असतो. अशा लोकात अनेक वेळा लक्षणे नसणारी कोरोना बाधितही असू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूंचा संसर्ग होऊन कोरोनाबाधितांची संख्या वाढते. अशा लोकांना वठणीवर आणण्यासाठी खामगाव पोलीस आरोग्य व पालिका प्रशासनाने अनोखी शक्कल लढवली आहे. सध्या बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. खामगावमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर स्थानिक प्रशासनाने विशेष मोहीम आखली आहे. नियमभंग करून विनाकारण फिरणाऱ्या लोकांना खामगाव पोलीस पालिका आणि आरोग्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने शहरातील प्रमुख रस्त्यांवर पकडले. त्यांची थेट ऑन द स्पॉट अँटीजेन टेस्ट करण्यात येत आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्यांची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये करण्यात येत आहे. एवढेच नाही तर रिपोर्ट निगेटिव्ह आल्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर गुन्हा दाखल करत दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या अनोख्या कारवाईमुळे वाढती कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येण्यास मदत होईल असे मत उपविभागीय अधिकारी रवींद्र जाधव व तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी निर्भीड स्वराज्यासोबत बोलताना व्यक्त केले आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी जाधव यांनी निर्भीड स्वराज्याशी बोलताना सांगितले की निर्भीड स्वराज्याच्या माध्यमातून लोकांना असे आवाहन करतो की शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे व विनाकारण घराबाहेर पडू नये. तसेच व्यापारी लोकांनी आपली कोरोना टेस्ट दर 15 दिवसांनी करून घ्यावी. तसेच आरोग्य विभागाकडून विविध ठिकाणी लस देण्याचे कॅम्प सुरू आहेत. 45 वर्षावरील लोकांनी त्याचा फायदा घेत लस टोचून घ्यावी असे उपविभागीय अधिकारी जाधव यांनी सांगितले. तसेच MIDC मधील लेबर लोकांसाठी त्या भागात असलेल्या विश्रामगृहावर दररोज कोरोना टेस्टिंग व लसीकरण सुरू असल्याचे सुद्धा तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ यांनी निर्णयांना सांगितले. खामगाव शहरामध्ये आणि ग्रामीण परिसरातून जे नागरिक खामगाव शहरामध्ये येतात त्या ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोविड टेस्ट सुरू करण्यात आली आहे गांधी बगीच्यामध्ये. त्याशिवाय ज्यांना लक्षणं आहेत किंवा ज्या काही आस्थापना जीवनावश्यक वस्तू अंतर्गत उभ्या राहतात त्या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी, मजूर किंवा इतर जे काही आस्थापना चालक, दुकानदार यांच्यासुद्धा टेस्ट या ठिकाणी सुरू आहे. त्या सर्व आस्थापना चालकांना आवाहन आहे की त्यांनी आदेशाप्रमाणे दर 15 दिवसाला टेस्ट करणे बंधनकारक आहे. त्या ठिकाणी शिवाय सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यासाठी त्यांनी आपल्या दुकानासमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी सुरक्षित अंतरावर लिंगसुद्धा आखून ठेवायचे आहे पेंटद्वारे. आणि विनाकारण ज्या आस्थापना सुरू ठेवण्यासाठी शासनाने निर्बंध घातलेले आहेत त्या विनाकारण सुरू करण्यात येऊ नये. त्याशिवाय ज्या आस्थापनांना पार्सल सुविधाची अट घातलेली आहे त्यांनी पार्सल सुविधाचाच वापर करायचा आहे. कुठलाही ग्राहक दुकानामध्ये बसून त्या ठिकाणी हॉटेल असेल किंवा इतर जे काही खाद्यपदार्थाची ह्या त्या ठिकाणी पार्सल सुविधाच उपलब्ध ठेवायची आहे. अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्या ठिकाणी नागरिकांना ज्या काही आता हे विनाकारण फिरणारे नागरिक आहेत त्यांना पोलीस आणि आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी कोरोना चाचण्या सुरू आहेत. तर माझ्या नागरिकांना परत एकदा विनंती आहे की वाढत्या कोरोनाचा प्रभाव हा जो काही दिसून येत आहे तर त्याला कायमस्वरूपी प्रतिबंध घालण्याच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी आपापल्या ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या काळजीपूर्वक पार पाडायच्या आहेत. आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोविड नियंत्रणात आणण्यासाठी सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं. धन्यवाद.